हेलो फ्रेंड्स, मी प्रीती। माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण नान खटाई कशी बनवायची ते बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नान खटाई बनवण्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत: 1 कप मैदा घेतला आहे, 1 कप बेसन, 1 कप पिठी साखर, 3 चमचे बारीक रवा म्हणजे सुजी, 1/2 कप साजूक तूप, इलायची पावडर, चवीनुसार मीठ, वरून टाकायला काजू बदामचे काप घेतले आहे। बाउलमध्ये 1/2 कप तूप घेतले आहे, यात टाकू 1 कप पिठी साखर। हे मिश्रण क्रीमी होईपर्यंत याला फेटायचं आहे। तुमच्याकडे इलेक्ट्रिक ब्लेंडर असेल तर त्याने लवकर फेटल्या जाईल। हे बघा, मिश्रण बऱ्यापैकी क्रीमी बनलेले आहे। याला थोडा वेळ आणखी फेटून याला स्मूथ बनवू। जितकं जास्त याला फेटाल तितक्या नानखटाई खुसखुशीत बनतात। आता हे मिश्रण स्मूथ झालेलं आहे। आता आपण चाळणीत टाकू मैदा, बेसन, रवा, 1/2 चम्मच बेकिंग पावडर, थोडं मीठ, 1/2 चम्मच विलायची पावडर। याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे। याला आता चमच्याने मिक्स करून घेऊ। आता याला हाताने मळून घ्यायचं आहे। याचा नरम असा गोळा बनवायचा आहे, एकदम पोळीच्या कणकेसारखा नरम नाही, तर जेणेकरून त्याचे पेड्यासारखा आकार बनेल, इतपत त्याला नरम करायचं आहे। थोडं दूध टाकून भिजून घेऊ। या पिठाचा गोळा बनेल इतपत दूध टाकून गोळा बनवून घ्यायचा आहे। दूध हे नॉर्मल टेम्परेचरचंच पाहिजे, जास्त थंड पण नको आणि जास्त गरम पण नको। दूध आवश्यक असल्यास टाकायचं। हे बघा, पिठाचा गोळा बनून झालेला आहे। आता आपण नानखटाई बनवून घेऊ। थोडा पिठाचा गोळा घेऊन याला हाताने अशा प्रकारे नरम करायचा आहे, असा गोल गोल करून नरम करून घ्यायचा आहे। त्याला हाताने चपटा करून याला पेड्याचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे, मध्ये गोल करायचा आहे। हे बघा, दुसरा पण करून दाखवते मी। इथे गोल आकाराचे केले आहे, तुम्ही चौकोनी पण करू शकता। अशाच प्रकारे सगळ्या नानखटाई करून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे नानखटाई प्लेटमध्ये ठेवायचे आहे। याला कढईमध्ये बेक करायचं आहे। यावर काजू बदामचे काप व सोप्याचे कलरफुल दाणे टाकले आहे। एवढ्या प्रमाणात आपले 11 नानखटाई झालेले आहे। कढई मीडियम फ्लेमवर 10 मिनिट प्रीहीट केलेली आहे। यात स्टँड ठेवला आहे, यात प्लेट ठेवून देऊ बेक करायला 15 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर। या नानखटाईला एकमेकांपासून दूर ठेवावं, कारण बेक होताना त्याचा करमण वाढतं, म्हणून 2 नानखटाईमध्ये थोडं अंतर ठेवावं। दहा मिनिट झालेले आहे। हे बघा, नानखटाई किती छान टंप उगलेली आहे व त्याचा आकारमण पण वाढलेला आहे। सुरुवातीला प्लेटमध्ये ठेवताना त्यांच्यामध्ये अंतर ठेवलेलं होतं, आता ते एकमेकांना चिपकलेले आहे। बघा, आता आणखी 5 मिनिट यांना शिजू देऊ। बाकी नानखटे अशाच प्रकारे बेक करायचे आहे। बेक झाल्यावर त्यांना 15 ते 20 मिनिट थंड करायला ठेवायचं आहे। हे बघा, नानखटाई थंड झालेले आहे। दुसऱ्या प्लेटमधले पण बेक होऊन थंड झाले आहे। हे बघा, किती छान शिजलेले आहे दोन्ही साईडनी। हे बघा, बॅक साईडने पण शिजलेले आहे। दुसऱ्या प्लेटमधल्या पण अशाच प्रकारे शिजलेले आहे। याला जास्त वेळ बेक करायचं नाही, फक्त 15 मिनिट ठेवावं लो टू मीडियम फ्लेमवर, नाहीतर त्या खालून जळतात। हे बघा, मी एक तोडून दाखवते, किती छान खुसखुशीत झालेली आहे। आता आपण डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा, नानखटाई बेक झाल्यावर गरम असताना त्या हाताला नरम लागतात, पण थंड झाल्यावर त्या कडक होतात। यावर आता कलरफुल सोप्याचे दाणे व ड्रायफ्रूट टाकून डेकोरेट करूया। प्रकारच्या नानखटाई तुम्ही पण करून बघावं, मला कमेंट करून नक्की कळवा।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसोबत. स्वस्त रहा, खुश रहा.